आणि आताची एक मोठी बातमी आहे. मुंबईमध्ये CGST अधीक्षकांसह दोघा जणांना CBI ने अटक केलेली आहे. लाच घेत असताना CBI च्या अधिकाऱ्यांनी या दोन अधीक्षकांना अटक करण्यात आलेली आहे आणि CGST प्रकरणामध्ये कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे 60 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आलेली होती. CBI कडून आता 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. 6 आरोपी हे CGST चे वरिष्ठ अधिकारी असल्याचं कळत आहे आणि यामधले 30 लाख रुपये हे तक्रारदाराकडून हवालाच्या मार्फत देण्यात आल्याचं आता तपासामधून समोर आलेलं आहे. CBI ने 9 ठिकाणी छापेमारी केली आहे. आरोपींच्या विरोधामध्ये महत्वाची कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आलेली आहेत आणि दरम्यान अटक आरोपींनी CBI ने न्यायालयामध्ये हजर केलं असता CBI च्या विशेष न्यायालयानं यांना आता 10 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावलेली आहे. तर ही मोठी बातमी आपण बघतोय. मुंबईमध्ये CGST अधीक्षकांसह दोघा जणांना आता अटक करण्यात आली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक हे होते आणि त्यांना आता CBI ने अटक केली आहे. लाचखोरीचं हे प्रकरण आहे. तब्बल 60 लाख रुपयांची लाच मागण्यात आलेली होती आणि त्यापैकी 30 लाख रुपये त्यांनी हवालाच्या मार्फत घेतल्याचं कळत आहे. याविषयी बोलूया सूरज सावंत, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. सूरज, नवीनी नक्कीच मुंबईच्या CGST अधीक्षकांसह दोघांना CBI ने अटक केलेली आहे. या दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता त्यांना 8 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे. CGST कडे असलेल्या एका प्रकरणात त्यांनी 60 लाखाची लाच ही मागण्यात आली होती आणि या लाचेची जवळपास 30 लाख रुपये हे हवालामार्फत त्यांनी स्वीकारल्याचं देखील CBI कडनं म्हटण्यात आलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणात 8 जणांचा सहभाग आहे आणि 8 जणांमध्ये CGST चे अतिरिक्त सहआयुक्त, त्याचबरोबर सहआयुक्तांसह 4 अधीक्षक आणि 2 सनदी लेखापाल यांचा देखील सहभाग निश्चित झालेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात 9 ठिकाणी CBI कडनं छापेमारी करून काही महत्वाची कागदपत्र या संदर्भातली ही जप्त करण्यात आलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात आता 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे. 3 जणांनाही 10 दिवसांपर्यंत म्हणजे 10 सप्टेंबर पर्यंत ही संपूर्ण पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. यामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा देखील आता तपास पोलीस CBI वाले करत आहेत. अगदी धन्यवाद सूरज या माहितीसाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.